सुस्वागतम मित्र हो. नरहर कुरुंदकर हा माझ्या अभ्यासाचा विषय नाही. नरहर कुरुंदकर ही माझी हळवं होण्याची जागा आहे. नरहर कुरुंदकर आपल्यासमोर उभं करणं माझ्यासाठी अवघड आहे, कारण आपण कुरुंदकरांना पाहिलं आहे, अनुभवलं आहे, त्यांच्याशी संवाद केला आहे, त्यांचा रागलोप केला आहे. तुम्ही कुरुंदकर तुमच्या अंगणात पाहिला आहे, मी तो फार दुरून पाहिला आहे आणि फार दूर राहून त्या माणसाचा आदर दीर्घकाळपर्यंत मनात बाळगला. त्यामुळे आपल्यासमोर कुरुंदकर उभा करणं ही माझ्यासाठी फार मोठी अवघड अशी जबाबदारी आहे. आपलं सहकार्य अपेक्षित धरून मी माझ्या विषयाकडे वळतो. आजच्या व्याख्यानाचा विषय सेक्युलरिझम आणि नरहर कुरुंदकर असा मी निवडला. सेक्युलरिझम हा कुरुंदकरांच्या अभ्यासाचा किंवा चिकित्सेचा विषय होता असं मी मानत नाही. सेक्युलरिझम ही कुरुंदकरांची जीवननिष्ठा होती. कुरुंदकरांची ही जीवननिष्ठा त्यांची एकट्याची नव्हती. गांधी, नेहरू आणि त्या दोन महान नेत्यांवर श्रद्धा ठेवून जे लोक राजकारणात आणि समाजकारणामध्ये उतरले त्या साऱ्यांची जीवननिष्ठा सेक्युलरिझम ही होती. सेक्युलरिझम ही साधी सोपी सरळ कल्पना नाही, ती अत्यंत अवघड आहे. ती कल्पना जेवढी अवघड आहे त्याहून ती अंमलात आणणं जास्त अवघड आहे. पंडित नेहरू एकदा असं म्हणाले की 5000 वर्षांपासून मनातल्या मनात आपल्या धर्मश्रद्धा बळकट करत गेलेला हा देश सेक्युलर करणं हे माझ्यासमोरचं सर्वात अवघड असं आव्हान आहे. जे नेहरूंच्या समोरचं अवघड असं आव्हान असेल ते सेक्युलरिझमची कल्पना लोकांसमोर मांडणाऱ्यांसमोरचंही मोठंच अवघड आव्हान आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सेक्युलरिझम हा शब्द मी मुद्दाम इंग्रजीत वापरला याचं कारण याचे जे मराठी अनुवाद आहेत हे सगळेच्या सगळे अनुवाद फारसे या शब्दाला आणि या संकल्पनेला पोषक नाहीत. आपल्याकडे आज जी सेक्युलरिझमची व्याख्या केली जाते किंवा त्याचा जो अर्थ लावला जातो तो खूपदा निधर्मी, धर्मातीत, धर्मनिरपेक्ष अशा शब्दांनी लावला जातो. हे सगळेच्या सगळे शब्द अर्थाच्या काहीसे जवळ जात असले तरीही हे सगळे अर्थ नकारात्मक आहेत. या सगळ्या धर्मातीत, धर्मनिरपेक्ष किंवा निधर्मी हे नकारात्मक शब्द आहेत. सेक्युलरिझम ही एक विधायक संकल्पना आहे आणि ही विधायक संकल्पनाच गांधी, नेहरू आणि कुरुंदकर यांनी आपल्या मनात जोपासली आहे. मी जेव्हा गांधींचा उल्लेख सेक्युलर म्हणून करतो तेव्हा बिचकून जाण्याचं कारण नाही. गांधीजी स्वतःला धर्मज्ञ असं म्हणतच होतं. त्यांना एकदा असं विचारलं की तुम्ही नेमके आहात कोण, त्याचं उत्तर देताना गांधीजी म्हणाले की मी ईश्वराची उपासना करणारा धार्मिक माणूस आहे. मी ईश्वराची उपासना करणारा धार्मिक माणूस आहे पण समाजाची सेवा केल्याशिवाय ईश्वराची उपासना होत नाही, म्हणून मी समाजसेवेच्या क्षेत्रात आहे. आणि चांगली समाजसेवा करायची असेल तर राजकारणात गेल्याखेरीच ती करता येत नाही, म्हणून मी राजकारणामध्ये आलो आहे. म्हणजे गांधीजींच्या ईश्वर सेवेच्या वृत्तीनं त्यांना राजकारणापर्यंत आणलं आहे. पण या ठिकाणी मी धार्मिक पुरुष आहे असं म्हणत असतानाची गांधींची भूमिका कधीतरी एकदा आपण स्पष्टपणे समजून घेतली पाहिजे. गांधी कोणताही एक नेमका ईश्वर म्हणत नव्हते. ते म्हणत होते की मी रामराज्याचं स्वप्न पाहतो. पण गांधी जेव्हा रामराज्य म्हणायचे तेव्हा ते कोणत्या व्यक्तीचं राज्य नव्हतं, ते न्यायाचं राज्य होतं.
न्याय संकल्पनेचं राज्य होतं. आणि याहून एक गंभीर आणि महत्त्वाची गोष्ट गांधी बोलले आहेत, ते असं म्हणाले आहेत की जगातले सर्व धर्म एका मर्यादेपर्यंत खरे आहेत. जगातले सर्व धर्म एका मर्यादेपर्यंत खरे आहेत या वाक्याइतकं धर्मद्रोही वाक्य दुसरं कोणतंही नाही. या वाक्याचा खरा अर्थ असा आहे की धर्म एका मर्यादेपर्यंत खरे आहेत. इथपर्यंत बोलून गांधी थांबले, त्या मर्यादेच्या पलीकडे धर्म काय आहेत हे त्यांनी सांगितलं नाही. हे सांगितलं नाही हा त्या महात्म्याचा मोठेपणा आहे. जे त्या सांगण्याच्या भानगडीत पडले ते समाजकारणातही राहिले नाही आणि राजकारणातही त्यांची पुढे परवड झाली. त्यामुळं गांधींच्या मनामध्ये सुद्धा जी धर्मकल्पना आहे ही सुद्धा एकदा नेमकी नीट अशी घासून पुसून पाहिली पाहिजे. सेक्युलरिझम हा शब्द जो आहे या शब्दाचा अर्थ कालपरत्वे इतिहासामध्ये बदलत आलेला आहे. राजकारणामधल्या किंवा राज्यशास्त्रामधल्या विशेषतः सगळ्या मोठ्या संकल्पना ज्या आहेत यांच्या नेमक्या व्याख्या अजूनपर्यंत झालेल्या नाहीत. मी 26 वर्ष राज्यशास्त्राचा प्राध्यापक होतो, पण काही शब्दांचे नेमके अर्थ अजूनही मला सांगता आले नाहीत माझ्या विद्यार्थ्यांना. राष्ट्र या नावाची कल्पना आहे. राष्ट्र म्हणजे नेमकं काय? तर आम्ही असं सांगतो की ज्या राज्यामधल्या लोकांना आम्ही सारे एक आहोत आणि इतरांपासून वेगळे आहोत असं वाटतं त्याला राज्याला राष्ट्र म्हणतात. आता ही व्याख्या खरी नाही, या एवढी फसवी व्याख्या ही कोणती नाही. याचं कारण खूपदा मला माझ्या घरातलीच माणसं तेवढी एक आहेत, बाकीचे सगळे वेगळे आहेत असं वाटतं. काहींना आपल्या जातीतली माणसं एक आहे असं वाटतं, बाकीचे वेगळे आहेत असं वाटतं. काहींना आपल्या धर्मातली माणसं एक वाटतात, बाकीची वेगळी वाटतात. आणि अलीकडे काहींना आपल्या भाषेची माणसंच तेवढी एक आहेत आणि बाकीची वेगळी आहेत असं वाटू लागलेलं आहे. त्यामुळे ही व्याख्या नीट नाही. ही व्याख्या विद्यार्थ्यांचं समाधान करणारी आणि प्राध्यापकाला बरं वाटायला लावणारी व्याख्या आहे. यापेक्षा या व्याख्याला अर्थ नाही. सार्वभौम सत्ता हा राज्यशास्त्रामधला शब्दही असाच शब्द आहे, त्याची नेमकी व्याख्या करता येत नाही. आम्ही अशी व्याख्या सांगतो विद्यार्थ्यांना की सार्वभौम सत्ता म्हणजे काय? तर सार्वभौम सत्ता म्हणजे राज्याची सत्ता जी साऱ्यांवर चालते पण जिच्यावर कोणाचीही सत्ता चालत नाही ती सत्ता. आता यालासुद्धा फारसा अर्थ नाही. जी साऱ्यांवर चालते आणि जिच्यावर कोणाचाही अंकुश नाही अशा सत्ता मला ठिकठिकाणी दाखवता येऊ शकतात. आणि राज्यांजवळ सुद्धा अशी सत्ता असतेच हे नेमकेपणी सांगता येत नाही. त्यामुळे सार्वभौम सत्ता, राष्ट्र संकल्पना ह्या भावना म्हणून ठीक यांच्या व्याख्या होत नाहीत. सेक्युलरिझमची सुद्धा सर्वमान्य अशी व्याख्या नाही. हा शब्दसुद्धा कालपरत्वे बदलत आलेला आहे. राजकारणामध्ये समाजकारणामध्ये अनेक संकल्पना अशा आहेत की ज्या शतकानुशतकं बदलत आलेल्या आहेत. साधी लोकशाही ही कल्पना आहे. लोकशाहीची जी व्याख्या सॉक्रेटिसच्या काळात होती ती आपल्या काळात नाही. आज सॉक्रेटिससुद्धा नगर राज्यामधल्या लोकशाहीचा गौरव करत होता. प्लेटोही तिचा गौरव करत होता. त्याचा शिष्य ॲरिस्टॉटलही त्याचा गौरव करत होता. पण सॉक्रेटिस, प्लेटो आणि ॲरिस्टॉटलच्या लोकशाहीमध्ये छोट्याशा नगर राज्यातली 2/3 माणसं गुलाम होती. त्यांना कोणतेही अधिकार नव्हते आणि स्लेव्ज हॅव नो सोल्स, गुलामांना आत्मा नसतो असं त्या काळामध्ये म्हटलं जात असे. आणि सॉक्रेटिससारखा विद्वानसुद्धा त्याचा निषेध करत नसे. ॲरिस्टॉटलसारखा विद्वान गुलामगिरी ही लोकशाहीला आवश्यकच आहे असं प्रतिपादन करणाऱ्यांच्यापैकी आहे. पण तरीही ग्रीक नगर राज्यांमध्ये लोकशाही होती असंच आम्ही सांगतो आणि असंच आम्ही प्राध्यापक वर्गात शिकवतो.
भारतामध्ये जी नगर राज्य होती ज्यात लोकशाही होती लिच्छवीसारखी किंवा अयोध्येसारखी, यात सुद्धा गुलामगिरी होतीच, मोठ्या प्रमाणावर गुलामगिरी होती. बहुसंख्य माणसं गुलाम होती, बहुसंख्य लोकांना अधिकार नव्हते, पण तरीही आम्ही त्यांना लोकशाही म्हणतो. 1956 पर्यंत स्वित्झर्लंड या अत्यंत प्रगत देशामधल्या महिलांना मताधिकार नव्हता. इंग्लंड अमेरिकेमध्ये सुद्धा मागल्या शतकाच्या आरंभी तो दिला गेला. हा मताधिकार सुद्धा देत असताना जे कर देतील त्यांनाच मत देऊ असे कायदे इंग्लंडमध्ये प्रथम आले, जे एवढा कर देतील त्यांनाच मताधिकार. प्रौढ सार्वत्रिक मताधिकारावर आधारलेली लोकशाही ही आधुनिक अलीकडची कल्पना आहे, पण लोकशाही हा शब्द मात्र सॉक्रेटिसच्या काळापासून आणि आपल्याकडे भगवान बुद्धाच्या काळापासून चालतच आलेला आहे. त्यामुळे लोकशाहीचा अर्थ बदलतो. सार्वभौम सत्तेची नेमकी व्याख्या होत नाही. राष्ट्रसंकल्पना ही सुद्धा शतकानुशतक बदलत जाते. सेक्युलरिझम हा विचारसुद्धा शतकानुशतक बदलत आलेला विचार आहे. त्याची एक नेमकी कल्पना आतापर्यंत स्पष्ट झालेली नाही. एक गोष्ट या ठिकाणी सांगितली पाहिजे की सेक्युलरिझमच्या काही संकल्पना काही धर्मग्रंथांमध्येच आलेल्या आहेत. सेक्युलरिझमची एक संकल्पना बायबलमध्ये आहे. बायबलमध्ये एक वाक्य असं आहे की गिव्हन टू सीझर्स व्हॉट इज सीझर्स अँड गिव्हन टू गॉड व्हॉट इज गॉड्स. जे ईश्वराचं आहे ते ईश्वराला द्या, जे सीझरचं म्हणजे सत्ताधाऱ्यांचं आहे ते सत्ताधाऱ्यांना द्या. सत्ताधाऱ्यांची सत्ता आणि ईश्वराची सत्ता यामध्ये सीमारेषा आखण्याचा हा प्रयत्न बायबलमध्येच झाला आहे. अडचण अशी आहे की ही संकल्पना खूपदा सांगितलीही जाते. अनेक विद्वान वक्ते राज्याचं क्षेत्र वेगळं आणि धर्माचं क्षेत्र वेगळं असं सांगत असतात. हे खरं नाही. ही बायबलामध्ये आलेली असली आणि अनेकांना आवडलेली असली तरी ही संकल्पना खरी नाही, कारण जगातला कोणताही धर्म आपल्याला मर्यादा असतात हे मान्यच करत नाही. धर्म माणसाच्या संपूर्ण जीवनावर एकछत्री अंमल गाजवणारी व्यवस्था असते, तिला मर्यादा मान्य नाही, राजसत्तेची मर्यादासुद्धा मान्य नाही. त्यामुळे बायबलात आली असली तरी सेक्युलरिझमची ही संकल्पना आज कुणीही स्वीकारत नाही. एक सेक्युलरिझमची संकल्पना जिचा कुरुंकरांनी उल्लेख केला आहे आपल्या ग्रंथामध्ये, ती उम्मतुल वाहिदाची आहे. ही उम्मतुल वाहिदाची जी कल्पना आहे ही कल्पना एका अर्थानं कराराची कल्पना आहे. वाहिदामध्ये माहिदा हा जो शब्द आहे त्याचा अर्थ करार असा होतो. ही जी उम्मतुल वाहिदाची कल्पना आहे ही प्रत्यक्ष पवित्र प्रेषितानं महम्मद पैगंबरानं मदिनेमध्येच अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न केला होता. पैगंबरला जेव्हा मक्का सोडावी लागली आणि तो मदिनेला आला आणि मदिनेमध्ये त्यांनी जेव्हा राज्य स्थापन केलं तेव्हा त्याच्या डोळ्यासमोरचं चित्र असं होतं की या राज्यामध्ये जू लोक बहुसंख्य आहेत. इथं ख्रिश्चनही आहेत, इथं बुद्ध आहेत, इथं मूर्तीपूजक आहेत, सगळेच लोक आहेत. आणि आपल्यासोबत आलेले मोहाजरीन जे आहेत हेच अल्पसंख्य आहेत. असं असतानाही पैगंबराची बुद्धिमत्ता, त्याचं शौर्य, त्याचं कसब लक्षात घेऊन सगळ्यांनी मिळून पैगंबराला आपला राजा मान्य केला. आपलं राज्य टिकवायला आणि मदिनेमधली ही राजसत्ता मजबूत करायला पैगंबरांनी जी कल्पना सांगितली तिचं नाव आहे उम्मतुल वाहिदा. ही कल्पना अशी आहे की या राज्यामध्ये प्रत्येक धर्माच्या लोकांना आपली उपासना पद्धती राखण्याचा अधिकार असेल. मूर्तीपूजकांना मूर्तीची पूजा करता येईल,
ख्रिश्चनांना जीझसच्या तत्वज्ञानानुसार जगता येईल, ज्यूंना तोराहप्रमाणे जगता येईल. मोहाजरांनी जे आहेत त्यांनी मक्केची पूजा करायची, प्रत्येकाने आपापल्या धर्माची उपासना करावी, त्यांना त्याचं स्वातंत्र्य असेल, राजसत्ता पैगंबराची मान्य करायची, ही जी कल्पना आहे हिचं नाव आहे उम्मतुल वाहिदा. आपल्यापैकी अनेकांना हे आठवेल की नरहर कुरुंकरांनी पुढे मौलाना आझादांवर जो लेख लिहिला त्या मौलाना आझादांवरच्या लेखामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की मौलाना आझाद अखेरपर्यंत अखंड हिंदुस्थानची तरफदारी करत होते, कारण मौलानांच्या मनामध्ये पाकिस्तान आणि हिंदुस्थान यांचा उम्मतुल वाहिदा असा कारभार असावा अशी कल्पना होती. काँग्रेसचे सगळे नेते फाळणीला अनुकूल झाले, एकटे मौलाना विरोध करत होते कारण मौलाना धर्मपंडित होते आणि त्यांच्या मनामध्ये उम्मतुल वाहिदा हे स्वप्न फार मोठ्या प्रमाणावर आणि अत्यंत सामर्थ्यशाली होतं. आणि मौलानांची भूमिका पुन्हा अशी होती की उम्मतुल वाहिदा हे जे राज्य आहे हे राज्य पैगंबरानं योजनापूर्वक स्थापन केलेलं आहे, म्हणून ते त्याचं विधायक चित्र आहे. पुढे जेव्हा मदिनेवर लोकांचे हल्ले झाले आणि पैगंबरांनी तलवार हाती घेतली तेव्हा त्यांनी जिहाद पुकारला. हा जिहाद जो आहे हा पैगंबराच्या प्रतिक्रियेचा भाग आहे, तो विधायक कर्तृत्वाचा भाग नाही. पैगंबराचं विधायक कर्तृत्व उम्मतुल वाहिदा आहे आणि मौलाना यांनी जे कुराण भाष्य लिहिलं आहे ते यावर आहे, म्हणून त्यांनी जिहाद नाकारला आणि सर्व धर्मसमभावाच्या उम्मतुल वाहिदा या अखंड भारताच्या राज्याची संकल्पना आपल्या तत्वज्ञानामध्ये मांडली आहे. ती यातली सुद्धा चिकित्सा करण्याची गरज आहे. मौलानांनी उम्मतुल वाहिदा म्हटलं, सर्व धर्मांना समानता देण्याचा अधिकार त्यांनी, त्याची कल्पना त्यांनी मान्य केली. पुढे ही कल्पना भारताच्या राजकारणामध्ये सुद्धा अनेक मोठ्या नेत्यांनी सर्व धर्मसमभावाच्या संकल्पनेमध्ये स्वीकारली. सगळ्यांना आपल्या धर्माचा प्रचार प्रसार आणि उपासना करण्याचा अधिकार असेल. उम्मतुल वाहिदा हे जे पैगंबराचं स्वप्न आहे हे स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकलं नाही आणि त्याला जिहाद पुकारावा लागला. कुरुंकरांनी यावर टीका करताना मौलानांवर असं म्हटलं आहे की जे पैगंबरला साध्य झालं नाही ते आपण साध्य करू शकतो असा विश्वास मौलानांना वाटला, त्यांचं अपयश अपरिहार्य होतं. अपरिहार्य ही जी कल्पना आहे, सर्वांना सर्व प्रकारचं आपापल्या धर्माच्या उपासनेचं स्वातंत्र्य द्यायचं, ह्या कल्पनेमध्ये सर्व धर्मांची समानता मान स्वीकारली गेलेली आहे. याचा मुख्य शत्रू, या कल्पनेचा या संकल्पनेचा मुख्य शत्रू जर कोणता असेल तर धर्म हाच आहे. याचं कारण पैगंबरांनी म्हटलं असेल, मौलानांनी म्हटलं असेल आणि गांधीजींनीही म्हटलं असेल सर्व धर्म समभाव, तरी जगातला कोणताही धर्म स्वतःला इतरांच्या बरोबरीचा मानत नाही. धर्मांचे इतिहास जर आपण तपासून पाहिले तर असं लक्षात येतं की जगातला प्रत्येक धर्म स्वतःला इतर धर्मांपेक्षा अधिक श्रेष्ठ, अधिक प्रगत, अधिक आधुनिक असं मानत आलेलं आहे. कोणताही धर्म इतर धर्मांचं आपल्या बरोबरीचं समानत्वच मान्य करायला तयार नाही. इस्लामच्या अनुयायांचा आग्रह असा आहे की आमचा धर्म तुलनेनं इतिहासात नवा धर्म आहे. हा नवीन धर्म असल्यामुळे हा आधुनिक आहे आणि हा धर्म सांगणारा जो प्रेषित आहे तो ईश्वराचा अखेरचा प्रेषित आहे, त्यामुळे हा अखेरचा आणि सर्वात शुद्ध असा ईश्वरी संदेश आहे.
हा सर्वात शुद्ध ईश्वरी संदेश असल्यामुळं इतर धर्मांच्या लोकांजवळ जे ईश्वरांचे संदेश आहेत त्यांनी आपले संदेश या ईश्वरी संदेशाशी ताळून पाहिले पाहिजेत. जे जुळतील ते ठेवले पाहिजेत, जे जुळणार नाहीत ते रद्द केले पाहिजेत. वेद हे अपौरुषेय आहेत अशी आपली श्रद्धा आहे, तो ईश्वरी संदेश आहे असंच आपण मानतो. ऋषींना वेद दिसले असं आपण मानतो. इस्लामच्या लोकांचं म्हणणं असं आहे, श्रद्धावानांचं, की तुमच्याजवळचा ईश्वरी संदेश जुना आहे, आमच्याजवळचा नवा आहे. तुम्ही आपला संदेश आमच्या संदेशाशी ताळून पहा, जे जुळेल ते ठेवा, नाहीतर बाकीचं रद्द करा. जवळजवळ सर्वच धर्मांची भूमिका अशी राहिलेली आहे. ज्यू धर्म पाश्चात्यांमधला सर्वात जुना धर्म आहे, त्यांचा आग्रह आणखी वेगळा आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की आमचा धर्म सर्वात जुना असल्यामुळं ते धर्माचं मूळ स्वरूप आहे, तो ओरिजिनल आहे, ते परमेश्वराचं प्रत्यक्ष अवतरण आहे. आणि ते परमेश्वराचं प्रत्यक्ष अवतरण असल्यामुळं याहून वेगळे धर्म असू शकत नाहीत, याहून वेगळा संदेशही असू शकत नाही. आम्हाला शरण या म्हणजे मुक्ती प्राप्त होते. या विचाराला शरण या ईश्वराला शरण या म्हणजेच तुम्हाला मोक्ष किंवा स्वर्ग प्राप्त होऊ शकतो. ही जी धर्मांची भाषा आहे, ही एकेका धर्माचं श्रेष्ठत्व इतरांच्या तुलनेमध्ये सांगण्याचीच भाषा आहे. तो सर्वधर्म समभाव ही कल्पना चांगली असली आणि उम्मतुल वाहिदा हा विधायक विचार असला तरी तो प्रत्यक्ष इतिहासाच्या कसोटीत टिकू न शकणारा असा वाट तो टिकलाही नाही. त्यामुळे बायबलामध्ये एक कल्पना, कुराणामध्ये उम्मतुल वाहिदाची कल्पना, अशा इतिहासामध्ये कल्पना येऊन गेलेल्या आहेत. आधुनिक काळामध्ये सेक्युलरिझमचे जे अर्थ केले गेले त्यामध्ये ज्यांचा मघाशी मी उल्लेख केला त्यामध्ये एक अर्थ निधर्मी असा आहे. निधर्मी राज्य, हे निधर्मी राज्य याहूनही एक पलीकडे जाणारा विचार आहे, तो म्हणजे धर्मविरोधी राज्य. आणि धर्मविरोधी राज्य म्हणजेच सेक्युलरिझम असं मानणाराही एक वर्ग या जगामध्ये आहे. जगभरचे सारे कम्युनिस्ट या विचाराचे आहेत. मार्क्स असं म्हणाला की धर्म ही अफूची गोळी आहे, ही समाजाला गुंगवून ठेवणारी गोळी आहे. या गोळीच्या प्रभावातून जोपर्यंत हा समाज मुक्त होत नाही तोपर्यंत माणूसही मुक्त नाही आणि समाजही दुरुस्त नाही. त्यामुळे धर्म नष्टच केला पाहिजे असं मार्क्सचं म्हणणं आहे. मार्क्सचं म्हणणं आणखी स्पष्ट करून सांगायचं सांगता येईल की तो म्हणाला हे जग शोषणाच्या व्यवस्थेवर उभं आहे. समाजामध्ये काही वर्ग असेत की जे काही न करता चैनीत जगत असतात, कुठलेही कष्ट नाहीत, कुठलेही श्रम नाहीत, श्रमाचा डाक सुद्धा नाही, आणि तरीही त्यांच्या पायाशी संपत्ती, वैभव, सुख अशी झुलत असतात. आणि समाजामधला एक वर्ग असा आहे की जो राब राब राबतो त्याच्या वाट्याला दोन वेळचं अन्नही येत नाही. अशी ही जी विषम समाजव्यवस्था आहे, ही शोषणावर आधारलेली समाजव्यवस्था आहे. आणि या शोषणावर आधारलेल्या समाजव्यवस्थेमध्ये शोषितांचा वर्ग शोषकांच्या वर्गापेक्षा जास्त मोठा आहे. ज्या दिवशी हा वर्ग खडबडून उभा होईल त्या दिवशी शोषकांचे वर्ग जिवंतसुद्धा राहणार नाहीत. मग आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी शोषकांच्या वर्गानं धर्म या नावाची अफूची गोळी तयार केलेली आहे. रडणाऱ्या तणणाऱ्या पोराला अफू चाटवून झोपवून देण्याचं काम जशी गरीब आई करते
तसं समाजामधला धनवंतांचा वर्ग गरिबांना धर्म नावाची अफूची गोळी चाटवतो आणि सांगतो की बाबा रे तुम्ही दरिद्री आहात, त्याला आम्ही कारणीभूत नाही, तुमचं पूर्वजन्माचं संचित त्याला कारणीभूत आहे. जगामधले जेवढे धर्म आहेत हे कमी अधिक प्रमाणामध्ये मृत्यूच्या अगोदरचं आणि मृत्यूच्या नंतरचं जीवन मान्यच करतात. आपल्याकडे तर पुनर्जन्म, पूर्वजन्म या गोष्टी आहेत. संचितानुसार जन्म प्राप्त होतो, मागल्या जन्मीचं जे संचित असेल त्याप्रमाणे मला जन्म प्राप्त होतो. मी जर सुखात असेन तर माझं पूर्वसंचित चांगलं होतं, मी जर दुःखात असेन तर माझं संचितच वाईट होतं. असं जोपर्यंत माझ्यावर बिंबवलं जाते तोपर्यंत आहे या स्थितीमध्ये मी सुरक्षित राहतो आणि शांत राहतो, स्वस्थ राहतो, समाधानातही राहतो. दरिद्री माणसं समाधानात राहतात, हसतात, जीवनाशी समझोते करून घेतात, नको तसे. याचं कारण त्यांच्यावर धर्मानं केलेला हा संस्कार आहे. तुम्ही गरीब आहात याचं कारण तुमचं पूर्वसंचित वाईट होतं. ते धनवंत आहेत, त्यांची पूर्वजन्मीची पुण्याई मोठी आहे. जोपर्यंत शोषणाच्या व्यवस्थेला संचित आणि पूर्वपुण्याई यांचं वंगण लावलं जात नाही तोपर्यंत या व्यवस्था सुरळीत चालणार नाहीत. धर्माने हे काम केलं आहे म्हणून धर्म ही अफूची गोळी आहे, धर्म नाहीसे केले पाहिजेत असा मार्क्सचा विचार आहे. हा विचार अंमलात आणण्याचा भव्य प्रयत्न रशियामध्ये झाला. कम्युनिस्टांची क्रांती झाली त्यानंतर त्यांनी त्या देशामधले सगळी धर्मस्थळं बंद करून टाकली. 50 वर्षपर्यंत खाजगीतसुद्धा धर्मप्रार्थना करता येणार नाहीत असे कायदे केले. ज्यांनी सरकारचा आदेश झुगारून धर्माची उपासना करण्याचा प्रयत्न केला त्यांना सायबेरियात पाठवलं, त्यांना गोळ्या घालून ठार मारलं. रशियानी म्हणजे रशियामधल्या कम्युनिस्ट राजवटीने आपली हुकुमशाही रुजवण्यासाठी आणि धर्म नाहीसा करण्यासाठी त्या देशामधला जेवढी माणसं मारली तेवढी हिटलरनी मारली नाहीत. हिटलरने आपल्या राजवटीत 2 कोटी माणसं मारली. रशियाच्या कम्युनिस्टांनी रशियामधल्या आपल्या राजवटीच्या कार्यकाळात 5 कोटी माणसं मारली. मोठ्या प्रमाणावर माणसं मारली गेली, सायबेरियात पाठवली गेली, त्यांचे हाल केले गेले, पण तरीही धर्म संपला नाही. ख्रुश्चेवच्या राजवटीमध्ये धर्मानं पुन्हा डोकं काढलं, पुढल्या काळामध्ये धर्म पुन्हा उभा राहिला. इंग्लंडचे पंतप्रधान जेव्हा रशियाच्या भेटीवर गेल्या तेव्हा धर्माचे सारेच्या सारे उपासक मार्गारेट थॅचरच्या भेटीला मुद्दामहून आले आणि असं लक्षात आलं की एवढी कत्तल करून एवढा छळ करूनही समाजाच्या धार्मिक उर्मी काढून टाकता येत नाही, नाहीशा करता येत नाही. त्यामुळं निधर्मी राज्याची जी कम्युनिस्टांची कल्पना आहे, धर्म ही अफूची गोळी असल्याची जी कल्पना आहे, याही कल्पनेचा नंतरच्या काळामध्ये जरा वेगळा विचार होऊ लागला, त्याची वेगळी चिकित्सा व्हायला लागली. मोठ्या प्रमाणावर माणसं मारली गेली, सायबेरियात पाठवली गेली, त्यांचे हाल केले गेले, पण तरीही धर्म संपला नाही. ख्रुश्चेवच्या राजवटीमध्ये धर्मानं पुन्हा डोकं काढलं, पुढल्या काळामध्ये धर्म पुन्हा उभा राहिला. इंग्लंडचे पंतप्रधान जेव्हा रशियाच्या भेटीवर गेल्या तेव्हा धर्माचे सारेच्या सारे उपासक मार्गारेट थॅचरच्या भेटीला मुद्दामहून आले आणि असं लक्षात आलं की एवढी कत्तल करून एवढा छळ करूनही समाजाच्या धार्मिक उर्मी काढून टाकता येत नाही, नाहीशा करता येत नाही. त्यामुळं निधर्मी राज्याची जी कम्युनिस्टांची कल्पना आहे, धर्म ही अफूची गोळी असल्याची जी कल्पना आहे,
याही कल्पनेचा नंतरच्या काळामध्ये जरा वेगळा विचार होऊ लागला, त्याची वेगळी चिकित्सा व्हायला लागली. साम्यवादानं धर्माला आफूची गोळी मानलं आणि समाज शोषणाच्या व्यवस्थेवर टिकून राहील अशी व्यवस्था केली असं म्हणत असताना साम्यवादानं आणि मार्क्सनं कधी धर्माच्या चांगल्या बाजूंचा विचारच केला नाही. धर्मामध्ये जशा वाईट गोष्टी आहेत, वाईट गोष्टी फार आहेत आणि कुरुंदकरांच्या जवळ तर त्याची फार मोठी यादीच होती, ते फार सांगू शकत होते. जगाच्या इतिहासामध्ये आत्तापर्यंत 14,000 जास्त युद्धांची नोंद आहे. या 14,000 युद्धांच्यापैकी 12,000 युद्ध धर्माच्या नावावर किंवा धर्मासाठी झाली आहेत. जगाच्या आज जेवढी लोकसंख्या आहे एवढी लोकसंख्या इतिहासामध्ये या युद्धात मारली गेलेली आहे. तो इतिहास वेगळा. मी मागे सांगत होतो की इतकं वाईट असूनही या धर्मामध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत. धर्मानं पराक्रमाच्या प्रेरणा दिल्या आहेत. धर्मानं सेवेच्या प्रेरणा दिलेल्या आहेत. धर्मानं जगातल्या सर्वच माणुसकीच्या प्रेरणा जाग्या केल्या आहेत. मी ईश्वराचं काम करतो माणसांची सेवा करताना असं एखादा गांधी म्हणतो किंवा असा आमचा बाबा आमटे जेव्हा म्हणतो तेव्हा त्याही प्रेरणांच्या विधायक बाजूंचा विचार करण्याची गरज असते. मार्क्स असा विचारच करत नाही, तो अजिबात असा विचार करत नाही. तेव्हा मार्क्सचा निधर्मी विचार जर स्वीकारला सेक्युलरिझम या अर्थानं तर तो धर्माच्या वाईट बाजूंबरोबर धर्मामधल्या चांगल्या गोष्टीही नाकारतो असं लक्षात येतं. या व्यवस्थेनं हजारो वर्षपर्यंत समाज टिकवले. पंडित नेहरू म्हणायचे की भारत ही 5,000 संस्कृती आहे. ही 5,000 जी संस्कृती आहे ही टिकवण्याचं काम ज्या व्यवस्थेनं केलं त्याचं एक नाव पुन्हा धर्मच आहे. तेव्हा माणसं व्यवस्था समाज टिकवणं बांधून ठेवणं हे सुद्धा एक काम त्यांनी केलं आहे. शौर्याच्या पराक्रमाच्या सेवेच्या प्रेरणाही धर्माने दिल्या आहेत ही त्याची दुसरी बाजू आहे. ही बाजू कम्युनिस्टांनी कधीच मान्य केली नाही आणि त्यामुळं ते धर्मविरोधी असं राजकारण राबवत राहिले आणि आता रशियामध्ये धर्म मोकळा झालेला आहे. रशियामध्ये धर्म मोकळा झाला आहे, चीनमध्ये धर्म मोकळा झाला आहे. चीनमध्ये पुन्हा प्रार्थनास्थळांमध्ये लोकांची गर्दी वाढलेली आहे आणि लोक पुन्हा ईश्वराच्या उपासनेमध्ये कल्याण आपल्याला लाभेल अशी आशा बाळगून त्याही देशांमध्ये आहेत. त्यामुळं निधर्मी राज्याची कल्पना मार्क्सच्या तर्कशास्त्राप्रमाणे एका अवस्थेपर्यंत नेता आली असली तरी त्याच्या फार पलीकडे जाता येत नाही याचं कारण ती टिकत नाही. शेवटी माणसांचं मन या नावाची सुद्धा एक मोठी गोष्ट आहे आणि या मनाला दिलासा लागत असतो, त्याला समाधान लागत असतं, त्याला आधार लागत असतो. तो श्रीमंतांना एवढाच ना लागतो, गरिबांनाही लागतो, तो दुःखितांना लागतो आणि सुखी माणसांनासुद्धा लागतो. सुखी माणसांनासुद्धा हे सुख कधी नाहीसं होईल का काय याची भीती भेडसावतच असते. तर त्यांनाही दिलासा लागतो, यांनाही दिलासा लागतो आशा म्हणून. त्यामुळं मार्क्सनी धर्माचा जो विचार केवळ तर्कशास्त्राच्या आधारे केला तो टिकत नाही, तो समाजाच्या इतिहासानंच अपयशी ठरवलेला विचार आहे. या पार्श्वभूमीवर सेक्युलरिझमच्या नव्या अर्थांकडे पाहिलं पाहिजे. कुरुंदकर सेक्युलर होते. त्यांनी धर्मानं माणसांच्या केलेल्या छळाच्या कहाण्या मोठ्या प्रमाणावर सांगितल्या, पण धर्माची टिंगलटवाळी करण्याचा त्यांनी कधीही प्रयत्न केला नाही.
एखाद्या व्यवस्थेमधले दोष दाखवणं वेगळं आणि त्याची टवाली करणं, त्याचा अपमान करणं वेगळं. कुरुंकरांनी धर्मव्यवस्थेचे दोष सांगितले, कुरुंकरांनी धर्मव्यवस्थेची टिंगलटवाली कधी केली नाही. याचं कारण धर्मामध्ये असलेल्या या विधायक बाजू ज्या आहेत, या विधायक बाजू त्यांना पटल्याही होत्या, त्यांना त्या कळतही होत्या आणि त्याप्रमाणे ते जगतही होतं. ह्या जगण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीवर अनेकांनी दुटप्पीपणा म्हणून टीका केलेली आहे. त्या टीकेचा मी उल्लेख करत नाही, हे टीकाकार आपल्याला माझ्यापेक्षा जास्त माहीत आहेत. धर्मातले दोष ठाऊक असूनही धर्मानं दिलेल्या विधायक प्रेरणांचं कौतुक करणं, ते टिकतील असं वागणं, यामध्ये शेवटी समाज कल्याणाचाच विचार महत्त्वाचा असतो. कुरुंकरांनी जो धर्मांचा इतिहास सांगितलाय त्यात फार चमत्कारिक गोष्टी सांगितल्या, आपल्या अंगावर शहारे येतील अशा गोष्टी सांगितल्या. जगाच्या राज इतिहासामध्ये धर्मानं अधिक माणसं मारली की राजकारणानं अधिक माणसं मारली हा संशोधनाचा विषय व्हावा असा जगाचा इतिहास आहे. किती माणसं मारली गेली, आपला धर्म इतरांवर लादण्यासाठी माणसं मारली गेली, आपल्या धर्माची उपासना इतरांकडून हवी तशी करून घेण्यासाठी माणसं मारली गेली. तुम्ही आमचा धर्म आणि आपला धर्म नीट पाळत नाहीत म्हणून माणसं मारली गेली. माणसं मारण्याचा इतिहास हा जगातल्या सर्व धर्मांच्या जवळ आहे, आधुनिक धर्मांच्याच जवळ आहे असं नाही. आजच्या धर्मांच्या अगोदर जे पॅगन रिलिजन्स होते त्यामध्येही तो आहे. मी आदिवासींमध्ये 22 वर्ष राहिलो आहे माझ्या जिल्ह्याच्या, आणि त्याही समाजामध्ये तो मागासलेला असताना कुठल्याही आधुनिक धर्माचा स्वीकार न केलेला हा वर्ग असताना धर्माच्या नावावरचं शोषण आणि धर्माच्या नावावरची गुलामगिरी, विशेषतः स्त्रियांची गुलामगिरी, त्यांच्यातही आहेच, त्यांच्यातही आहे. आपण वर्तमानपत्रामध्ये असं वाचलं असेल आहे की बिहार या एकाच राज्यामध्ये दरवर्षी 1,300,000 मुली जन्मतःच मारून टाकल्या जातात. हा आधुनिक भारताच्या वर्तमानाचा भाग आहे. 1,300,000 मुली मारून टाकल्या जातात. याच्या मागे केवळ आर्थिक कारण नाही, गरिबीसाठी कुणी मुली मारत नाहीत, कारण गरिबीसाठी जर मुली मारल्या असत्या तर मुली मारण्याची सर्वात मोठी संख्या पंजाबात राहिली नसती. बिहारपेक्षा पंजाबातची संख्या जास्त मोठी आहे. तो तर ते तर राज्य अत्यंत श्रीमंत राज्य आहे. या मागल्यात प्रेरणा कोणते आहेत? राजस्थानामध्ये स्त्रियांचा सर्वाधिक छळ का होतो? ते राज्य बलात्कार करणारं सर्वात मोठं राज्य का होतं? स्त्री ही दुय्यम आहे हा संस्कार आमच्यावर कोणी केला? हे जर वर्तमानाचं चित्र असेल तर इतिहास याहून वाईट आहे. धर्मासाठी माणसं मारण्याचा इतिहास जो ज्ञात आहे आधुनिक धर्मांचा, तो ख्रिश्चनिटीपासून सुरू होतो. तो ख्रिश्चनिटीपासून सुरू होतो. आज आपल्यासमोर जो ख्रिश्चन धर्म उभा आहे तो वंदनीय आहे, आणि त्यानं जे सेवेच्या प्रेरणा जगाला दिल्या आहेत त्या तेवढ्या प्रेरणा जगातल्या दुसऱ्या कुठल्याही धर्मानं दिल्या नाहीत. प्रत्यक्ष येशू ख्रिस्ताचे जे सुरुवातीचे अनुयायी होते त्यांनी आपल्या धर्मप्रसारासाठी जो छळ सहन केला आहे त्याच्या कहाण्या अंगावर शहारे आणणारे आहेत. पण 4th शतकामध्ये कॉन्स्टंटाईन राजानं जेव्हा त्या धर्माचा स्वीकार केला आणि रोमच्या साम्राज्यात फक्त आता ख्रिश्चन हा एकच धर्म राहील, इतरांनी आपले धर्म सोडून या धर्मात आलं पाहिजे असा आदेश काढला, आणि जे लोक ह्या आदेशाचा अवमान करतील त्यांना ठार केलं जाईल असं सांगितलं, तेव्हा जी माणसांची कत्तल झाली आहे ती येशू ख्रिस्ताची नाही आहे. तिचं पाप येशू ख्रिस्ताकडे जात नाही,
येशू ख्रिस्ताच्या नावानं जी चर्च नावाची व्यवस्था उभी राहिली त्या व्यवस्थेच्या मालकांची हे पाप आहे. बाबा आमट्यांची एक कविता आहे की ख्रिश्चनिटी आणि चर्चनिटी यांच्यातल्या लढाईत मी ख्रिश्चनिटीच्या बाजूने उभा आहे. याचं कारण समाजाला सेवाखोर हात देणारा ख्रिस्त त्या बाजूने किल्ला लढवताना मी पाहिला आहे. तर ख्रिस्त असं नाही. सेंट पॉलनी जे चर्च स्थापन केलं आणि यातून पुढे पोपची सत्ता उदयाला आली, या सत्तेनं आपली व्यवस्था आणि आपली हुकूमत कायम टिकवण्यासाठी जो प्रचंड नरसंहार नंतरच्या काळामध्ये केला तो आजही इतिहास वाचताना आपल्या अंगावर शहारे आणणार आहे. जून ना जिवंत जायलाच पाहिजे कारण ते जाळण्याच्याच योग्यतेचे आहेत असा आदेश होता. त्यामुळे वर्षातून एकदा जून ना सापडेल तिथं पकडून जिवंत जाळण्याचे कार्यक्रमच होत असत संबंध युरोपामध्ये. त्याला पोग्रोम्स असं म्हणायचं. ते साऱ्या युरोपामध्ये होतं. प्रचंड प्रमाणामध्ये माणसं मारली गेली, प्रचंड प्रमाणामध्ये माणसं गेली. जो जो म्हणून धर्माच्या हुकुमतीला आव्हान देईल, धर्माच्या हुकुमतीहून वेगळा विचार मांडेल, धर्माला तडा देण्याचा प्रयत्न करेल तो संपवला जाईल. याचं कारण असे की हुकुमशाहीला बारीकसाही तडा सहन होत नाही. मग ती राजकारणातली हुकुमशाही असो की धर्मातली हुकुमशाही असो, आपल्या लोकशाहीत सारं चालतं. काँग्रेस चालते, BJP चालते, सोनिया गांधी इकडे असतात, अडवाणी तिकडे असतात, छानपैकी एकमेकांना शिव्या देतात आणि आपण आपली करमणूक करून घेतो. हे धार्मिक हुकुमशाहीत शक्य नाही, हे कुठल्याही हुकुमशाहीत शक्य नाही. जे समाज अत्यंत मजबूत असतात, व्यवस्थेनं मजबूत बनवले असतात, त्यांना तडा सहन होत नसतो. म्हणून हिटलरनी कवींनाही मारलं आणि कम्युनिस्टांनीही कवी मारले, कारण कवितेची ओळसुद्धा माझ्या साम्राज्याला आव्हान देणारी ठरू शकते, ती क्रांतीची ठिणगी ठरू शकते, याची भीती या सगळ्या राज्यकर्त्यांना आणि धर्म मार्तंडांना नेहमी राहिलेली आहे. एक गोष्ट या ठिकाणी महिला आहेत म्हणून सांगितली पाहिजे. 16, 17 आणि 18 या चार शतकांमध्ये युरोपामध्ये 50 लाख स्त्रिया जिवंत जाळल्या गेल्या धर्माच्या आदेशाप्रमाणे. कोणत्या स्त्रिया जिवंत जाळल्या गेल्या? तर असं सांगितलं गेलं, जी स्त्री स्वतंत्र विचार करेल, जी स्त्री स्वतंत्र विचार सांगेल, जी स्त्री धर्माच्या आज्ञेच्या बाहेर जाऊन विचार करील आणि तो मांडील किंवा आचरणात आणील, त्या सगळ्याच्या सगळ्या स्त्रिया पाखंडी आहेत. नुसत्या पाखंडी नाहीत, त्या चेटकिणी आहेत. आणि या चेटकिणींना जिवंत जाळलं पाहिजे. तेव्हा स्वतंत्र विचार करू शकणाऱ्या प्रतिभा संपन्न स्त्रिया पकडून त्यांना जिवंत जाळण्याचा कार्यक्रमच 400 वर्ष झाला. इंग्रजीमध्ये जो विच हंट शब्द आहे, विच हंट म्हणजे चेटकिणीची शिकार, तो यातून आलेला आहे. सगळ्या स्वतंत्र विचार करणाऱ्या स्त्रिया या चेटकिणी आहेत आणि ते जिवंत जायला पाहिजे. 50 लाख स्त्रिया जाळल्या गेल्या धर्माच्या चांगल्या बाजूचा कितीही गौरव केला तरी हा इतिहास डोळेआड करता येत नाही. इस्लामचा इतिहास आपल्या समोर आहे. आपण इतिहासामध्ये असं वाचतो की लढाया झाल्या, लढाया झाल्यानंतर जेत्यांनी जितांच्या मुंडक्यांचे मनोरे रचले आणि हे मनोरे किती उंच होते याची पराक्रमी वर्णन आहेत इतिहासामध्ये. अमुक एका राजानं एका राज्यात ताब्यात घेतल्यानंतर इतके ब्राह्मण मारले की त्यांच्या जाणव्यांचं वजन काही मण भरलं असं अशा इतिहासात नोंदी आहेत. त्यामुळे इतिहासामधले
धर्मांनी केलेल्या कत्तलींच्या कथा फार मोठ्या आहेत आणि त्या अंगावर शहारे आणणारे आहेत. हे पाश्चात्य धर्मांनीच केलं असं नाही, हे असा हा असा अन्याय पौर्वात्य धर्मांनीही केला. आपल्या धर्मानं माणसं मारली नाहीत, आपल्या धर्मानं माणसं मारली नाहीत, पण माणसांवर कायमचा अन्याय राहील अशा व्यवस्था आपण कायम केल्या. आपण गाव कुसाबाहेरच्या वस्त्या उभ्या केल्या आणि आपलीच म्हणणारी माणसं या गाव कुसाच्या बाहेर जनावरांचं जीवन जगायला मोकळी सोडून दिले. आपलीच माणसं आपण गुलाम बनवली आणि गुलामांपेक्षाही वाईट जीण त्यांच्या वाट्याला येईल अशा आपण व्यवस्था केल्या आणि या व्यवस्थांना पुन्हा धर्माचं नाव दिलं. आपल्याही धर्मानं स्त्रीची अवस्था काय केली, कशाला राममोहन रॉयांच्या सारखा माणूस सतीबंदीसाठी चळवळ उभी करतो, कशाला ज्योतिबा नावाचा माणूस मुलींसाठी शाळा उभ्या करण्यासाठी मार खातो, लोकांचा शिव्या खातो, कुणीतरी शिकावं. आपलेही इतिहास फारसे चांगले नाहीत, आपलेही इतिहास चांगले नाहीत. बुद्ध धर्म हा शांततेचा धर्म म्हणून आहे, पण बुद्ध धर्माच्या अनुयायांनी चीनमध्ये आणि जपानमध्ये तिथल्या स्थानिक धर्माच्या राज्यकर्त्यांची असतील त्या घेऊ, ज्या याच्या विरुद्ध जातील त्या नाकारू, असा हा सारा सेक्युलरिझमचा आधुनिक विचार आहे, हा या महापुरुषांनी जोपासला. एक गोष्ट जाता जाता सांगितली पाहिजे की आपल्या देशामध्ये सेक्युलरिझमच्या गोष्टी करणारी माणसंसुद्धा फार सरळ आहेत असं मी मानत नाही. तीसुद्धा त्यांच्यातही दांभिकांचे मोठे वर्ग आहेत, त्यांच्यातही दांभिकांचे मोठे वर्ग आहेत. धर्म म्हटल्या की काही गोष्टी जशा साध्य होतात तसं सेक्युलर म्हटलं कीही काही गोष्टी साध्य होण्याची व्यवस्था आपल्या राजकारणामध्ये आहे. त्यामुळे सेक्युलर म्हणणारेही तपासावे लागतात, धर्मज्ञ म्हणणारेही तपासावे लागतात. धर्माच्या नावानं प्रवचनं करणाऱ्यांच्या किती हजार कोटींच्या इस्टेटी आहेत याचे आकडे मी तुम्हाला सांगू शकतो पत्रकार म्हणून. आणि आम्ही सगळे लोक त्यांच्या खजिन्यामध्ये भर घालण्याची तळमळ बाळगत असतो, कारण ते आमच्या लेखी पुण्यकर्म असतं. तसं सेक्युलर म्हणवणारेही महंत काही कमी नाहीत. ज्यांना सेक्युलर खऱ्या अर्थानं व्हायचं आहे त्यांनी नुसतं धर्मनिरपेक्ष होऊन चालत नाही, धर्मनिरपेक्ष होण्याची पहिली अट जातीनिरपेक्ष होणे ही आहे. मी जातींना धरून राहीन आणि धर्मनिरपेक्ष होईन हे म्हणणं थोतांड आहे. तुमच्या माझ्या समाजामध्ये धर्मनिरपेक्षतेची बाजू घेऊन उभे राहणारे लोक जातीनिरपेक्षतेचा आग्रह धरत नाहीत. जेव्हा ते धरत नाहीत तो तेव्हा मग ती माणसंसुद्धा दांभिक वाटायला लागतात. म्हणून धर्माचे आचार्यही दांभिक दिसू लागतात आणि सेक्युलरिझमचे पंडितही दांभिक दिसायला लागतात. त्यामुळं या सगळ्या विषयाची चिकित्सा करत असताना एकाच कसोटीचा विचार करायचा असतो की विचार कुणीही दिलेला असो, तो शंकराचार्यानं दिला असेल, द गांधीने दिला असेल, तो पैगंबरानं दिला असेल, तो बुद्धानं दिला असेल, आणखी कुणी दिला असेल, तो नीतीच्या कसोटीवर उतरणारा आहे की नाही त्याचा पाप पुण्याशी संबंध नाही, चांगल्या वाईटाशी संबंध आहे. तो माणसाचं जीवन अधिक सुदृढ अधिक मजबूत करणारा आहे की नाही, तो मनुष्य धर्माच्या जवळ आहे की नाही, तो माणसांना जवळ आणणारा आहे की नाही, आणि तो माणसांना तोडणारा तर नाही ना, या कसोट्यांवर सेक्युलरिझमचा विचार करायचा असतो. कुरुंदकरांनी हा विचार तुम्हाला आणि मला दिला, असा मोठा विचार ज्या माणसानं दिला त्या
त्याला मी अभिवादन करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.